कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. उद्योजक क्षेत्रातील असंख्य युवकांना उद्योग क्षेत्रात मार्गदर्शन करणारे गुरु विनोद खुटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड शहरात विविध सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मुदखेड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली व त्यानंतर मुखबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळे वाटप करण्यात आली. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मुदखेड शहरातील पत्रकार बंधूंना डायरी व लेखनी देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे हे होते. वाढदिवसाच्या निमित्ताने कपिल लोखंडे व पोलीस निरीक्षक वसंत सप्रे प्रल्हाद मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी केशव तंगलवाड, गोपाल बंडेवार, राहुल सोनकांबळे, दत्तात्रय सूर्यवंशी, संग्राम पोले, गजानन बाबरे, शरद मुंगल, यशवंत बनसोडे, तातेराव इजळीकर, राम नगिरे, सचिन येवतीकर, बालाजी राठोड व असंख्य लोकांची उपस्थिती होती. मुदखेडहून अब्दुल रझाक यांची विशेष रिपोर्ट. आज दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी मुदखेड शहरात विनोदजी खुटे सर आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, मेंटॉर आणि बिझनेस टायकून घडवणारे व्यक्तिमत्व त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुदखेड येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी रुग्णांना फळे वाटप हा कार्यक्रम शासकीय रुग्णालय मुदखेड येथे आयोजित करण्यात आला. त्यानंतर मुखबधीर विद्यालय जे मुदखेड येथे स्थित आहे त्या मुखबधीर विद्यार्थ्यांना योग्य ते शालेय साहित्य वाटप आणि त्यांना फळं वाटप असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर आमच्या मुदखेड शहरातील प्रतिष्ठित आणि लोकशाहीचा आधारस्तंभ मानल्या जाणारे पत्रकार बांधव यांचाही या ठिकाणी मान सन्मान करण्यात आला. तर हे सगळे कार्यक्रम आदरणीय विनोद खुटे सर यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. मुदखेड प्रमाणेच हे असे कार्यक्रम या जगभरातल्या काही देशांमध्ये आज विविध उपक्रमातून साजरे करण्यात आले. त्यापैकी भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात हे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले आणि त्यांना मुदखेड आणि जिल्हा नांदेड या टीमकडून भरभरून शुभेच्छा देतो. असाच आशीर्वाद रूपी आमच्या पाठीवर हात राहावा अशी देवाला एक प्रार्थना करतो आणि शुभेच्छा स्पर माझं मनोगत मी थांबवतो. जय हिंद, जय महाराज. सर्वप्रथम आज या छोटे गाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विनोदजी कुटे सरांचे सहकारी पत्रकार आणि आपल्या कार्यक्रमासाठी विशेष म्हणून बोलवण्यात आलेले शालेय विद्यार्थी मित्र आणि उद्योजक आणि पत्रकार मित्र, सर्वप्रथम आपण उद्योजक
आणि उद्योजकांना प्रेरणा देणारे विनोदजी कुटे सरांचं वाढदिवसानिमित्त मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि हा चांगला उपक्रम आपल्या जिल्ह्यात राज्यात त्यांनी चालवला आहे, त्यांचं परत एकदा कौतुक भरून त्यांचं मन भरून कौतुक करतो। स्वतःच्या पायावर एक छोटा कोणताही व्यवसाय कोणताही असू द्या, परंतु तो व्यवसाय म्हणून त्याच्यात तुम्ही जर सुरुवात केली तर आज छोटासा एक 10,000 पासून भांडवल गुंतवून आपण केलेला उद्योग आपण उद्याच्याला 2 वर्षात 4 वर्षात त्याला आपण लाखोमध्ये नेऊ शकतो। फक्त त्यासाठी आपण प्रेरणास्त्रोत आणि खंबीरपणे जिद्दीने पुढे जाण्याची गरज असते। आणि असे व्यक्ती अशा तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेरणास्त्रोत म्हणून असे जर कार्यक्रम आपल्या मुतखेड सारख्या ठिकाणी झाले आणि ते युवकांना जर निश्चितच मार्गदर्शन मिळालं तर आपले मुतखेडमधील तरुण इकडे तिकडे भरकटण्याऐवजी योग्य दिशेवर जातील आणि त्यांचा विकास होईल, जेणेकरून त्यांच्या फॅमिलीचा आणि पूर्ण मुतखेड शहराला त्याचा निश्चितच फायदा होईल अशी मला खात्री आहे। आणि त्यासाठी असाच पुढाकार विनोदजी कुटे सरांच्या वतीने आणि त्यांच्या सहकार्याने घ्यावा अशी माझी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।